लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। सोनखार स्पोर्ट्स और कल्चरल एसोसिएशन 23 दिसंबर से 26 दिसंबर तक सोनखार कल्चरल फेस्टिवल का आयोजन कर रहा है। इस चार दिवसीय कार्यक्रम की जानकारी सानपाड़ा और पाम बीच के रहवासियों को मिले, इसके लिए लॉन्ग मार्च रैली निकाली गई, जिसमें सोनखार पाम बीच रोड सेक्टर 1 सेक्टर 13 एवं 19 के वरिष्ठ नागरिकों, छात्रों और युवाओं ने बड़े पैमाने पर हिस्सा लिया। रैली की शुरुआत सेक्टर 16 स्टेट बैंक से हुई और समापन मोराज सर्कल पर हुआ। यहां महाराष्ट्र के पारंपरिक खेल मलखंब की विशेष प्रस्तुति की गई, जो सबके आकर्षण का केंद्र रही। फेस्टिवल के आयोजक और बीजेपी नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने कहा कि इस खेल उत्सव का उद्देश्य नागरिकों में फिटनेस के प्रति जागरूकता बढ़ाना और उभरते हुए खिलाड़ियों को प्रोत्साहन देना है। उन्होंने कहा कि सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल के अंतर्गत इंडोर खेलों में चेस, बैडमिंटन, कैरम और आउटडोर खेलों में क्रिकेट, फुटबॉल, वॉलीबॉल जैसे स्पोर्ट्स खेले जाएंगे। इस बीच सांस्कृतिक कार्यक्रम भी चलेंगे। बीजेपी नेता दशरथ भगत और युवा नेता निशांत भगत ने चार दिनों के इस खेल उत्सव में शामिल होने का आह्वान किया है। सोनखार स्पोर्ट्स एंड कल्चर असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी स्पोर्ट्स फेस्टिवल होत असतो आणि आपण या स्पोर्ट्स फेस्टिवलचा मुख्य उद्दिष्ट हाच आहे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्या युवकांना, सिनियर सिटीजन लोकांना, महिलांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून एकत्र करून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं आरोग्य प्राप्त झालं पाहिजे, त्यांचं ह्या कोरोना काळात जे घरी बसलेले होते ते बाहेर पडले पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं 2019 ह्या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे। हे तिसरं वर्ष आहे। आम्ही नागरिकांना आवाहन करण्यासाठी जो कार्यक्रम आमचा खऱ्या अर्थानं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असतो, जसा हा ह्या वर्षीचं स्पोर्ट्स फेस्टिवल 23 डिसेंबर ते 26 डिसेंबर ह्या तारखेला होणार आहे आणि त्याच्या अगोदर जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा आणि म्हणून या 2 आठवड्या अगोदर आम्ही ही जनजागृतीपर रॅली काढलेली आहे। याच्यामध्ये जे जे गेम्स आहेत ते गेमचे आवाहन करण्यासाठी किंवा ते खेळामध्ये सहभागी होण्यासाठी ही रॅली आम्ही काढलेली आहे। त्यासोबतच एक विशेष आकर्षण म्हणून मल्लखांबचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे, जेणेकरून जे महाराष्ट्राला अभिप्रेत असलेले जे खेळ आहेत ते खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये एक प्रेरणा यावी किंवा एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आजच्या दिवशी ही जनजागृतीपर रॅली आम्ही काढलेली आहे। मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोनखार सानपाडा पामबीच विभागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण डिसेंबर 23, 24, 25, 26 डिसेंबर रोजी जे होणारे जे आपले खेळ आहेत, इनडोर असतील, आउटडोर असतील, त्या सर्व खेळामध्ये आपण सहभागी व्हावं। या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, चेस, सायकलिंग, मॅरेथॉन, योगा असे विविध प्रकारचे स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत। तरी सर्वांनीच या स्पर्धेमध्ये, या खेळामध्ये सहभाग घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।